लोड शेडिंग तो तुमचं परिपत्रक नाही, कुठल्या गोष्टी नाही, काहीच नाही, असं असताना लाईन चालली केव्हाही चालली, दिवसातून 10 वेळा चालली. मी तायडे साहेबांशी त्या दिवशी सांगितलं, तुम्हालाही सांगितलं, आम्ही आता करायचं काय, बरं हवा नाही, ऊन नाही, पाणी नाही, काहीच नाही, हे नसताना कसं काय चाललं बाबा. हे लाईन आपण इथून नाही आपल्या इथून बनली. मग मला सांगाय बा, आपली बड्डे हा साप आहे, हा जीव घेऊन टाकते, जीव घेऊन टाकते, हा जीव, हा साप जीव घेऊन टाकते साहेब, हा सांगा, हा साप जीव घेऊन टाकते, दोन पोराले डसला आणि याने सर्वस्वी जबाबदार तुमची एमएससीपी आहे, याने सर्वस्वी जबाबदार तुमची एमएससीपी आहे, आलं का लक्षात, याने जबाबदार एमएससीपी आहे, तुमचे कर्मचारी आहे. हे केव्हा बंद करणार आहे तुम्ही लोड शेडिंग, अघोषित लोड शेडिंग? वरून शासनाचं काही प्लॅनिंग आहे का, शासनाचं परिपत्रक आहे का लोड शेडिंगचं? मग केव्हा करणार आपण सांगा, एवढा साप निघते हे डसतात, दोन पोरं डसले त्या दिवशी माझ्या वार्डात गवारीपुऱ्यात. मी नेहमी नेहमी प्रॉब्लेम सांगितले आहे की वार्ड नंबर 1 नेहमी प्रॉब्लेम जातो म्हणून, काय करायचं सांगा. आता आम्ही एखाद्या अधिकाऱ्याच्या अंगावर सोडू गेले, अंगावर सोडायचं का आम्ही? लाईट बंद आहे, नगरपंचायत नेहमी सांगते तुम्हाला की बा लाईट बंद करून द्या, आम्ही लाईट चालू करतो, माझ्याच घरापाचा लाईट बंद आहे, काय करायचं? पावसाळ्याचे दिवस आहे, कॉलनीतले लाईट बंद आहे सगळे, आणि काय आहे तर तुमचं फक्त वसुलीवर लक्ष आहे, काय आहे तर तुमचं फक्त वसुलीवर लक्ष आहे, तुमचं वसुलीवर लक्ष आहे, बाकी कशावरच नाही, गरिबाच्या लाईना काटणं चालू आहे. आम्हाला तुम्ही हे कधी देणार आहात, सुविधा कधी देणार आहात, याचं सांगा ना आम्हाला तुम्ही. आम्ही कोणाकडे जायचं सांगा, बसा ना बसा, आम्ही कोणाकडे जायचं सांगा ना, हे एवढाले मोठे साप निघते, आम्ही कोणाकडे जायचं? नाही बाहेर आली